Oh,
आपण इथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त इथे उपस्थित झालो आहो। आज हर वर्षी प्रमाणे आपण सावित्रीबाई फुले जयंती मनवत आलो आहे, पण आजचा आनंद थोडा वेगळा आहे, कारण त्याचबरोबर आपण लोकार्पणाचा कार्यक्रम साजरा करत आहो। आज 30 वर्षापासूनचं जे आपलं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं। आज सावित्रीबाई फुले वासियांनी जी मदत केली आम्हाला असं वाटायचं, सुरुवातीला 1 मे 2018 जेव्हा आम्ही बुधवार समिती स्थापन केली त्यावेळेस असं वाटायचं की काय करावं कसं करावं, आपल्याला बुद्धविहार बनवायचं आहे सावित्रीबाई फुले नगरमध्ये तर काय करायला पाहिजे असे आम्ही मीटिंगा घेत गेलो। त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही विचार केला की वॉल कंपाऊंडचा जो प्रश्न होता तो कसा सोडवायचा, तर आम्ही प्रशासनाकडून ते करून घेतलं। त्यानंतर मग आम्ही विचार केला की आता काय करायचं, तर प्रत्येक गल्लीमधून 3-3 बायांची नियुक्ती केली, त्या 3 बायांसाठी प्रत्येक गल्लीमधून वर्गणी काढायची, तर 100-100 रुपये वर्गणी काढण्याचे प्रयत्न केले। 2 महिने झाल्यानंतर बी आमच्याकडे फक्त 50-60 हजार रुपये जुळायचे, तर मग विचार केला की आपण जर असंच करत राहिलो तर आपल्याला 4-5 वर्ष लागेल विहार बनवण्याकरिता। मग आम्ही एक युक्ती लढवली, 100 लोकांची लिस्ट तयार केली आणि त्यांना 1000-1000 रुपये काढण्याकरिता मागण्याकरिता मीटिंग घेतली आणि घरोघरी आम्ही गेलो म्हणायचं। तर त्याच महिन्यामध्ये आम्हाला 70,000 रुपयाची वर्गणी मिळाली, 100मधून 70 लोकांनी 1000-1000 रुपयाची वर्गणी दिली। तेव्हा मग आम्हाला थोडी थोडी हिंमत वाढत गेली, आमचा उत्साह वाढत गेला, आम्ही मग समोर काम करत गेलो। इतकं मोठं काम आणि पैसे कमी तर कसं करायचं बा, मग 2,30,000 रुपये जेव्हा आमच्याकडे जुळले, काही लोक म्हणायचे की झाले ना 2-3 महिने आता तरी तुम्ही कामाला सुरुवात करा, आम्ही म्हणायचो का आतापर्यंत आपण 30 वर्षापर्यंत आपण थांबत आलो होतो, आणखी थोडे बहुत थांबा 1-2 महिने आम्ही कामाला सुरुवात करूच। तर मग काही दिवसांनी मग जेव्हा आम्हाला तर आम्ही मग ओपन स्लॅब टाकून घेतला, ओपन स्लॅब झाल्यानंतर मग थोडा कोरोनामुळे ब्रेक आला, 1 वर्षापर्यंतचे आम्हाला काम थांबावं लागले। काम थांबल्यानंतर मग 1-1.5 वर्षांनी सगळे लोक घरी असूनसुद्धा आम्हाला खूप मदत केली आणि 1-1.5 महिन्याच्या कामामध्ये हे सगळं पूर्ण आम्हाला काम करावं लागलं। खूप तुम्ही पैशांची मदत केली, तुम्ही अशीच मदत करत राहा हा पार्ट 1 आहे आणि आम्ही समोर पण काहीतरी असंच करू। तुमची जर मदत राहिली तर आम्ही मोठं भव्य असं विहार तयार करू, एवढे सांगून मी 2 शब्द समाप्त करते। जय भीम। मी इथे उपस्थित मान्यवर इतके मोठे मोठे मान्यवर आहेत, तुम्ही सगळे आहात, मी वयाने थोडं लहान पडतो, मी मार्गदर्शनपर काही शब्द बोलू शकणार नाही, जे मला वाटतं ते मी बोलतो तुमच्याशी। सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप अभिवादन, उपस्थित मान्यवर, बच्चे कंपनी आणि सगळे इथे जे आलेले आहेत। आज आपण का जमलो हे सगळ्यांना माहितीच आहे, जे मला वाटतं ते मी थोडंसं पहिले तर यांच्यासाठी सांगायचं आहे। ऐकताय ना सगळे? हां, तर मग मी तुमच्याशी मला एक गोष्ट सांगायची आहे। आपल्याला जी आवडती गोष्ट असते ती आवडती गोष्ट आपल्याजवळ असते, है ना, मग ती जर कोणीतरी घेऊन घेतली तर वाईट वाटतं ना। पण मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी गोष्ट तुमच्याकडनं कोणी घेऊच शकत नाही आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता, काय माहिती आहे ते म्हणजे एज्युकेशन, म्हणजे शिक्षण, है ना, आहे की नाही आहे। तर आजच्या या दिवशी हाच आपण संकल्प करू की जे एज्युकेशन आपण घेतो ते आपल्याकडनं कोणी घेऊ शकतं का, तर मग आता आपण करणार ना चांगलं। आणि एज्युकेशन म्हणजे डिग्रीज नाही होत, सगळ्याच गोष्टी होतात,
काय आपल्याला कोणी पण काही सांगत असेल तर ते काय आपण त्याच्यावर विश्वास ठेवतोय डोळे बंद करून की आपण खरंच त्याच्यावर आपले प्रश्न किंवा आपण समजू शकतोय की ती गोष्ट खरी आहे ती गोष्ट बरोबर आहे की नाही. ही समज म्हणजे एज्युकेशन आहे. आज कुठे ना कुठे सावित्रीबाई त्यांनी ही सुरुवात केली म्हणून इथे सगळ्या बाई माई आणि ताईसुद्धा शिक्षितता इथे आहे. त्यामुळे ही खूप अभिमानाचीच बाब आहे. ही आपण पुढे करणार आहोत आणि बस हेच म्हणेल की सगळेजण खूप खूप शिका. आपण सगळे समोर जाऊ. जय शिवराय जय भीम. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बुद्धिविहार समिती त्यागमूर्ती आई रमाई महिला संघर्ष समिती युवा परिवर्तन बहुदेश सामाजिक संस्था या तिन्ही संस्थांना किंवा पदाधिकाऱ्यांना सप्रेम जय भीम. उपस्थित सिद्धार्थ गायकवाड सर तसेच ऋतुराज वानकडे हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहे. त्यांना सुद्धा मी जय भीम करतो. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती हा आपल्यासाठी एक सणासारखा दिवस आहे. एकत्र आपण यासाठी जमलो आहो की आनंदाचा दिवस आणि त्याहूनही दुप्पट उत्सुक होतो म्हणजे ते आपलं बौद्ध विहार. आणि या विहारासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली किंवा दान केलं ते सर्व धन्यवाद. आणि ज्या लोकांनी काहीही मदत केली नाही त्यांच्यासाठी आपण प्रेरणा होऊ शकतो. ते सुद्धा भविष्यात मदत करतील अशी अपेक्षा करतो. कारण बौद्ध काळात अनाथ पिंडक श्रावस्ती नगरीमध्ये विश्वविख्यात श्रेष्ठी होता. त्यांनी बुद्धाचा उपदेश ऐकून ऐकल्यावर तो बुद्धाचा अनुयायी बनला आणि जेतकुमार कडून 18 करोड सुवर्ण मुद्रा देऊन जेतवन विकत घेतलं आणि ते बौद्ध संघाला दान केला. अशा प्रकारे दान देणाऱ्याचे नाव अवलौकिक होत असतो. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी आपल्या विहाराला दान दिले त्यांच्या जीवनातसुद्धा पुण्यकर्माचा संचय होत असतो. एक सांगायचं वाटते ते की एका गायकाने एक सुंदर गाणं लिहिलं ते म्हणजे तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे. परंतु आपल्या वस्तीतल्या पोरांकडे पाहून असं वाटत नाही. कारण तरुण मुलं मुली 7-8 वर्षापासून सतत काम करत आहे. त्याचंच फलित म्हणजे आजचा कार्यक्रम आणि या बुद्धिविहाराचं लोकार्पण. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय भीम जय भारत जय संविधान. आपण सगळ्यांना माहिती आहे की आज खूप आनंदाचा दिवस आहे. कारण की सावित्रीबाई फुलेनगरमध्ये आपण जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त आपण इथे वास्तव्याला आहो. पण आपण आतापर्यंत बौद्ध विहाराचे निर्माण करू शकलो नाही. आपण मागच्या 3 जानेवारी 2020 इथेच भूमिपूजनाचा कार्यक्रम भदनदार सुरेश ससाईच्या हाते आपण घेतला होता. आणि भंते सुरेश ससाईंनी आपल्याला म्हटलं होतं की स्टेजचे भाषण बहुत करते हो पण करके दिखाओ. भंतेजी आम्ही आम्हाला भाषण येत नाही हे जेवढे मेंबर आहेत सगळे असेच आहेत. पण तुम्ही जे म्हटलं त्या यानं आम्ही वस्तीमध्ये म्हणजे जवळपास पहिल्यांदा आम्ही समितीची मी सगळं श्रेय जरी आम्ही समितीवाले काम करत असलो तरी जे युवा परिवर्तन सामाजिक संस्था आहे ही संस्था गेल्या 8-9 वर्षापासून वसाहतीमध्ये काम करते. हे जे तरुण मुलं आहेत यांनी यांना असं वाटलं की बा आपल्या वसाहतीमध्ये विहार व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी समितीची सुरुवातीला इथे एक लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली. त्यामध्ये काकाजी म्हणजे सगळ्यांना म्हणजे जे बुजुर्ग लोक आहेत त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही पण आम्हाला मदत करण्यासाठी या. मग आम्ही समितीची इथे निवडणूक झाल्यानंतर तागडे सरांची जी शाळा आहे सनराईज शाळा तिथे दिवंगत सुरेश भाऊ तेलंग हे सुद्धा तिथे उपस्थित होते. तिथे बुद्धविहार समितीचं आपल्या बुद्धविहाराला नाव काय द्यायचं ते आम्ही तिथे सर्वानुमते सावित्रीबाई फुले बुद्धविहार असं नाव देण्याचं ठरवण्यात आलं. त्यानंतर आम्ही मग वर्गणी गोळा करण्याच्या कामासाठी लागलो
आणि सर्व जे आपल्या वसाहतीमध्ये 18 रांगा आहेत त्या 18 रांगेमधून प्रत्येकी बायांची आम्ही निवडणूक केली वर्गणी जमा करण्यासाठी. आम्ही मग त्यांना सांगितलं की तुम्ही 100 रुपये आपल्या वसाहतीमध्ये गोरगरीब समाज राहतो तर आपण त्या वसाहतीमधून आपण आपापल्या रांगेमधून आपण स्वतःच वर्गणी 100 रुपये प्रति घर 840 घर आहेत. आपण असा विचार केला की तुम्ही 400 लोकांनी जरी दिले महिन्याला तर आम्हाला त्यावेळी चांगला प्रतिसाद दिला. असं करून आमच्याकडे 2,30,000 रुपये गोळा झाले. गोळा झाल्यानंतर आम्ही भंतीच्या थाताने इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला आणि विहाराला सुरुवात करायचं तर तितक्यामध्ये कोरोनाची जी पहिली लाट आली त्यामध्ये आमच्याकडे 2,30,000 जमा होते. आम्ही म्हटलं की आता लोकांकडून पैसा आपण वसूल करू शकत नाही, त्यामुळे आम्ही तो पैसा बँकेमध्ये अकाउंट उघडून युनियन बँकला आम्ही जमा केला. मग कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर थोडं वातावरण शांत झालं तर आम्ही म्हणजे फाउंडेशनला आम्ही सुरुवात केलं विहाराच्या आणि ओपन स्लॅब टाकलं. त्यावेळेस आमच्याकडे 2,30,000 होते पण काम चालू असताना आम्हाला परत 30,000 रुपये त्यावेळेस मिळाले. असं करून ते ओपन स्लॅब झालं. पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली, आम्ही मग पुन्हा शांत झालो आणि नंतर थोडं वातावरण चांगलं झाल्यानंतर दुसऱ्यांदा मग जे दानदाते आहेत वसाहतीमधून मग वर्गणी गोळा होऊ शकली नाही बरोबर. प्रत्येकी महिन्याला 15,000-20,000 रुपयेसुद्धा वर्गणी गोळा होत नव्हती, त्यामुळं आम्ही असा विचार केला की जे पहिल्यांदा आपण जी आयडिया केली होती तशीच करायची. पण आपण कुठपर्यंत हे वर्गणी मागत राहायची लोकांना, कारण की त्यामध्ये असं होतं की लोकांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती सगळ्यांना कोरोना. दुसऱ्या याच्यामध्ये आपल्या आंबेडकरी समाजामधून खूप विद्वान लोक म्हणजे याच्यामध्ये गेले, त्यामध्ये आपले जे आपल्या वसाहतीचे सुरेश भाऊ तेलंग होते त्यांचं पण त्यामध्येच निधन झालं. आणि त्यानंतर आम्ही ह्या कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केली, सुरुवात केल्यानंतर मग हे पूर्ण आता जे काय आहे तुमच्या समोर म्हणजे वास्तू इथे दिसत आहे. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती, त्यावर बोलायला पाहिजे. आता त्यासाठी आपल्याकडे आपले मार्गदर्शक गायकवाड सर आहेत, ते याबद्दल थोडं माहिती सांगतीलच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम. आज सावित्रीबाई फुले जयंती तसेच आपल्या विहाराचे उद्घाटन आणि मूर्ती स्थापना वगैरे इतर फार मोठा सोहळा आज आपण बघत आहो. आज आपण 30 वर्षाच्या नंतर हा आपल्याला लाभलेला फार मोठा दिवस आहे. ज्या गोष्टीचे आपण स्वप्न बघत होतो ते आज आपण प्रत्यक्षात बघत आहोत. तसेच आपल्याला सुरेश भाऊ तेलंग यांनी हा वारसा आपल्याला देऊन गेलेत. त्यांनी आपल्या आपल्याला ह्या मार्गावर चालायला शिकविले. प्रत्येक नागरिकाला याचे माहीतच आहे. तसेच त्यांच्या पत्नी संगीताताई तेलंग आणि सुरेश भाऊ तेलंग यांचे आपल्याला फार मोठे समाजाला योगदान आहे. त्यांचे जितके कौतुक केले तितके कमीच पडतील असं मला वाटते. आणि आपल्या तीनही समित्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इथे फार मोठे कार्य केलेले आहेत. आमचे तरुण मंडळी तसेच मेश्राम सर आणि भेले काकाजी आणि प्रीतम खडतकर पांतावणे सुरवेश दुधे आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्या यांनी फार मोठा योगदान दिलेलं आहे. आणि तसेच आम्हाला इथल्या काही कार्यकर्त्यांनी वस्तू सिमेंट रेती गिट्टी वगैरे वगैरे दान दिलेले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते. इथलेच आपले प्रशांत बनसोड आणि तामगाडगे सर यांनी फार मोठे दान दिलेले आहे. हां, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि वसाहतीतील सर्व नागरिकांनी आम्हाला त्यांची
जितकी ऐपत होती त्यापेक्षाही त्यांनी दान देऊन आम्हाला आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्धविहार समिती, त्यागमूर्ती आई रमाई महिला संघर्ष समिति, इनके ओर से आज त्यागमूर्ति क्रांति की ज्योत सावित्रीबाई फुले इनकी जयंती की सभी को आपको शुभकामनाएं देता हूँ। ऐसे ही हमारे साथ में इस विचार मंच पर जैसे ही हमारे महापुरुष तथागत गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, सभी महापुरुषों को अभिवादन करता हूँ। इस त्याग को, त्याग की कड़ी को जिन्होंने अपना संपूर्ण जीवन बुद्ध धम्म के कार्य को आगे बढ़ाने के लिए अपना सब कुछ छोड़कर जापान से इस देश को गौरवान्वित करने के लिए जिन्होंने अपना लगभग 50 साल का जीवन इस भारत की भूमि पर यापन किया, ऐसे वंदनीय पूजनीय भंते जी सूरज साई, वंदनीय भंते जी तथा इस मंच पर उपस्थित सभी महिलाएं, आप सभी यहाँ उपस्थित बच्चे, जरा मुझे लगता है कि इन बच्चों ने आज अपने स्कूल में गए थे किनके स्कूल में सावित्रीबाई फुले जयंती का उत्सव हुआ है बता जरा थोड़ा। अरे वाह, बहुत अच्छी बात है, सभी ने उसमें हिस्सा लिया है, चलो बढ़िया। मुझे लगता है कि बड़ी गर्व की बात है जिस माता ने हमें महिलाओं की मुक्ति के लिए सबसे पहले सभी सामाजिक बंधनों को पार करके हमें शिक्षा का अधिकार दिलवाया है, उस माता की जयंती का समारोह यह होने जा रहा है। और जिस समय में इन माताओं बहनाओं को, समाज के दबे कुचले वर्गों को शिक्षा का अधिकार नहीं था, उस शिक्षा के अधिकार को दिलाने के लिए जो एक त्याग, एक संघर्ष, एक बलिदान जिन्होंने किया है बाबा साहब अम्बेडकर जी ने 1950 में इस देश का संविधान लागू करके संविधानिक तौर पे हमें संविधानिक अधिकार देकर इस माता के संघर्ष को आगे बढ़ाया है। हम जानते हैं कि आपने सभी ने इतिहास भी पढ़ा होगा कि सावित्रीबाई फुले जी के जब 9 साल की उम्र में शादी हुई उनको पढ़ना लिखना नहीं आता था। 1940 में जब महात्मा जी फुले जी के साथ में उनका विवाह हुआ तो 9 साल की थी, मन में पढ़ने की बहुत इच्छा थी लेकिन पढ़ने का अधिकार नहीं था, क्योंकि जिस परंपराओं ने, जिस सामाजिक रूढ़ी परंपराओं ने, जिस शास्त्र ने सभी बहुजन समाज के लोगों को पढ़ने का अधिकार से वंचित रखा था, उस शास्त्र को नकार कर उस शास्त्र की बात को आगे ले जाकर सबसे पहला शिक्षा का प्रयास जिस सावित्री ने की तो उनके भी बड़ी कठिनाई आई। आप जानते हो, सभी बच्चों को मालूम होगा कि सावित्री को सबसे पहले पढ़ाने का जिम्मा महात्मा जी फुले जी ने लिया, क्योंकि महात्मा जी फुले ने
आपको मालूम है कि शिक्षा को बहुजन समाज को नकारने के वजह से किस तरह से सामाजिक गुलामगिरी सहन करनी पड़ी। शिक्षा को नकारने के वजह से उनकी सोचने की क्षमता नष्ट हो गई। सही क्या है, गलत क्या है, ये हमारा बहुजन समाज नहीं जानता था। तो इस शिक्षा से किस तरह से हमारा विनाश हुआ, अज्ञानता से हमारे ऊपर कितने सारी गुलामगिरी थोपी गई, ये जब महात्मा जी फुले जी ने जब जाना, तब उनको लगा कि इस बहुजन समाज को सबसे पहले शिक्षित करना बहुत जरूरी। और खास करकर जिस महिलाओं को हजारों साल से गुलामगी की जंजीरों में जकड़ कर रखा, जिस महिलाओं को सामान्य तौर पर कोई अधिकार नहीं थे, शिक्षा का तो बहुत दूर से अधिकार था, उस महिलाओं को पैर में चप्पल पहनने का भी अधिकार नहीं था, जिस महिलाओं को इस देश में पति की चिता के साथ में जिंदा जलाया जाता था, सती की प्रथा आपने सबने सुनी होंगी, जिस महिलाओं को विधवा करकर उसका मुंडन करवाया जाता था, जिस महिलाओं को धर्म के नाम पर मंदिरों में छोड़ा जाता था, उस महिलाओं को जीने का एक मानवीय अधिकार इस परंपराओं ने छीन लिया था, उस परंपराओं को ठोकर मारकर उस परंपराओं के विरोध में विद्रोह करने का बहुत बड़ा कार्य महात्मा फुले जी ने यानी सावित्रीबाई फुले जी ने किया। जब 1940 में उनका विवाह हुआ, जब इन्होंने शिक्षा का बिड़ा उठाया, जब शिक्षा का बिड़ा उठाया था, आप जानते हो उनको घर के बाहर का रास्ता देखना पड़ा। इतना बड़ा घर होने के बाद में भी उनको घर का बाहर का रास्ता इस समाज के लोगों ने गोविंदराव जी को बोले कि ये धर्म भ्रष्ट कर रही है, ये पढ़ लिख कर इस अछूत जाति का जो शिक्षण है वो कर हमारे धर्म के ऊपर संकट ला रही है, इस परंपराओं को मान्यताओं को छेद देने का कार्य कर रही है, इसको घर के बाहर निकालो। घर के बाहर जाना पड़ा, लेकिन उस स्त्री ने, उस महापुरुष स्त्री ने कभी भी अपने शिक्षा का जो बेड़ा उठाया था उस रास्ते से कभी नहीं भटकी, चाहे कितने भी संकट आ जाए। आप जानते हैं कि बहुत बड़े बड़े संकट इस समाज में आए, फुले जी के संघर्ष को भी बहुत बड़े कठिनाइयों का सामना करना पड़ा। मुझे सही मायने में यहाँ पे जो संकल्प इस जगह पे हुआ है, इस सावित्रीबाई फुले नगर के लोगों ने लिया था कि हम एक विहार बनाएंगे, वो विहार आज बनकर उन्होंने उस संकल्प को पूरा किया है। तो सावित्री का भी जो संकल्प था शिक्षा को आगे बढ़ाने का, महिलाओं को समान न्याय देने का, लेकिन आज भी हम देखते हैं कि समाज में आज भी बराबरी का दर्जा नहीं मिला है। उस बराबरी का दर्जा मिलाने के लिए हमें और संघर्ष करने की ज़रूरत है। मुझे लगता है कि इस संघर्ष को, सावित्री के संघर्ष को आगे बढ़ाने का कार्य आप लोग करोगे। इसी बातों को ध्यान में रखते हुए मैं अपने वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। जय भीम। नमो बुद्धाय।
तर सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून सावित्रीबाई फुले नगरातील लोकांना विहाराची वाट होती। सर्व लोकांची इच्छा होती कि एक सुंदर आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित एक विहार इथे बनलं पाहिजे आणि त्यासाठी अनेक लोकांनी पण इथे प्रयत्न केले पण काही कारणास्तव त्यांना यश मिळू शकले नाही। पण गेल्या 2014 ला युवा परिवर्तन बहुद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना झाली आणि गेल्या 9 वर्षापासून आपण सावित्रीबाई फुले जयंती हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करत असतो। इतक्या वर्षापासून निराशलेल्या जनतेला असं वाटत होतं की इथे विहार होऊ शकत नाही, विहार सोडा इथे वॉल कंपाउंड पण बनू शकत नाही असं सुद्धा वाटत होतं। पण युवा परिवर्तन बहुद्देशीय सामाजिक संस्थेने इथे एक धम्माचं वातावरण, एक महापुरुषांच्या विचाराचं वातावरण 2012 पासून बनवायला सुरुवात केली आणि 2012 पासून आतापर्यंत जे युवा परिवर्तन बहुद्देशीय सामाजिक संस्थेने काम केले आणि लोकांना जागृत केलं, लोकांना एकजूट केलं, त्याचा हे रिझल्ट आहे की आज एक स्ट्रक्चर आपण इथे उभं करू शकलो आहोत। तर युवा परिवर्तनसाठी जोरदार ताळ्या वाजवा। हे कमिटीचे लोक जे मंचावर उपस्थित आहे यांना म्हणजे यांच्यातल्या कित्येक लोकांनाही वाटत होतं की इथे विहार होणार नाही, जेव्हा यांच्याकडे आम्ही गेलो की आपल्याला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्धिविहार समितीचं गठन करायचं आहे, माता रमाई महिला समितीचं गठन करायचं आहे, तुम्ही हे पदसाठी म्हणजे उभे व्हा, तुम्ही जिम्मेदारी स्वीकारा, तर म्हणजे लोकांना भीती वाटत होती, लोकांना वाटत होतं की नाही, पण हळूहळू हळूहळू हे आपल्या सोबत आले, यांनी ते जिम्मेदारी सांभाळली आणि रात्रभर यांनी मेहनत केली, वर्गणी काढली, काही लोकांनी यांना दारातून हकलून दिलं, वर्गणी दिली नाही, काही लोकांनी चोरसुद्धा म्हटलं, यांना बघितल्याबरोबर दरवाजेसुद्धा लावून घेतले, म्हणजे असे कितीतरी गोष्टी या सर्व लोकांनी फेस केल्या। तसेच आपल्या वस्तीतील अनेक नागरिकांनी या विहारासाठी मदत केली, त्यांनी सुद्धा किती सारी गोष्टी फेस केल्या, पण शेवट आपलं विहार झालं। याबद्दल एकदा या कमिटींसाठी जोरदार ताळ्या वाजवा। आणि तसेच सर्वांना इथे परिचित आहे, सर्वांना माहिती आहे, इथे तुम्हाला स्टेजवर तो व्यक्ती दिसत नाही आहे, पण ज्या व्यक्तीने युवा परिवर्तन बनवलं, ज्या व्यक्तीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्धिविहार समिती बनवली, त्यागमूर्ती माता रमाई महिला संघर्ष समिती बोलवली, तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित केलं, तुम्हा आम्हा सर्वांना विश्वासात घेतलं आणि हे विहार आपण बांधू असा विश्वास दाखवला, असे प्रीतमभाऊ खडतकर आज तुम्हाला इथे दिसत नाही आहे, पण या सर्वामागे प्रीतमभाऊ खडतकर यांचा खूप मोठा सहभाग आहे, त्यांच्याचमुळे आम्ही इथे सर्व कार्यकर्ते जोडू शकलो आणि त्यांच्याच मोठ्या सहकार्याने आपण हे विहार इथे बांधू शकलो असं म्हणायला बिलकुल मला काही वाटणार नाही। त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताळ्या वाजवा। खरं तर आज त्या स्टेजवर भाऊनी बसायला पाहिजे होतं, पण भाऊचं मोठं मन की भाऊ पहिलेच अगोदर म्हणाले की मी स्टेजवर बसणार नाही, तुम्ही आहे, तुम्ही जिम्मेदारी सांभाळा। तर एवढ्या मोठ्या मनाचा व्यक्ती जेव्हा एका संस्थेला भेटतो तेव्हाच ती संस्था सामोर जाते, तेव्हाच ते सर्व गोष्टी काम होते। म्हणजे यावरून मला एकच म्हणायचं आहे की जेव्हा आपण समाजामध्ये काम करत असतो तेव्हा आपल्याला पदाची, फोटोची किंवा बॅनरमध्ये नावाची भूक नसायला पाहिजे। जर हे भूक आपल्याला असेल तर एका संघटनेचे दोन संघटन, तीन संघटन होतात आणि असं आपल्या समाजात होत आलं आहे, असं आपल्या समाजाला टीका करण्यात आली आहे। म्हणून पदासाठी किंवा फोटोसाठी काम न करता कामासाठी काम कराल तर आपण नक्की सामोरं जाऊ। आणि अशाच पद्धतीने तीनही कमिट्या काम करत आहे, हे तर आपल्या विहाराची सुरुवात आहे, यानंतर आणखी आपल्याला भव्यदिव्य विहार बांधायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व एकजुटीने आपण काम करू असा मी सर्वांना विश्वास देतो। इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। सातोबा बाबासाहेब आंबेडकर महान पुरुष और आज ये जयंती है सावित्री बाई उसके जयंती दिन है, ये भी बहुत महान पुरुष गायकवाड़ साहब, ये भी जोरदार महापुरुष। आप लोग मारुमाई का हंसते हंसते इनाम दे रहा है, हंसते हंसते पक्षी दे रहा है,
लेकिन उनका मान बहुत दुखी है। मेरा नोना भी आते उसके गायकवाड़ साहब के एक लड़का अथर्वा बहुत साल से बीमार है, बहुत पैसा खर्चा किया, बहुत पैसा खर्चा किया, आज ही बॉम्बे में गया महाराज के साथ टाटा हॉस्पिटल में। अथर्वा नामक लड़का बहुत अच्छा लड़का है, देखने में बहुत हंसते अच्छा लड़का है, तभी बहुत गायकवाड़ साहब दुखी दुखी में छोटा छोटा बच्ची को बच्चा को स्वयं के लड़की है, स्वयं का लड़का है सोच के इधर आके पक्ष दे रहा है। मान मुंह में हंसते मन में रोते महापुरुष बाबा साहब अम्बेडकर भी ऐसे बहुत जनाता दुख की अभी अच्छा कपड़ा पहनते अच्छा टाई पहनते अच्छा चिकित्सा देते, लेकिन अम्बेडकर के समय अभी बुरा है अंतन चब खाना भी नहीं मिलता, पानी भी नहीं पी सकता, एजुकेशन शिक्षण नहीं हो सकता, ऐसे करके बड़ा हो गया। मान दुखी था, पूरा बच्चा है, सब बच्चिया है, एक भी संपत्ति नहीं रखा, मकान भी नहीं था। बाबा साहब अम्बेडकर पूरा दिया, आजकल के लोग पैसा 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 पैसा, बाबा साहब अम्बेडकर ये नहीं सोचते, गायकवाड़ साहब ऐसा नहीं सोचते, सबो जनता के लिए गरीब जनता के लिए। अम्बेडकर का कुंवारा बच्चा बच्ची के लिए उन्होंने पूरा देते रहा। गायकवाड़ साहब याद करते रहो। अथर्वा एक लड़का ये भी देखने पाता, आज ही माँ के साथ बॉम्बे टाटा हॉस्पिटल में गया, इधर में हंसते बच्चा को दे रहा है। भगवान बुद्ध भी ऐसे है, सब लोग दुखी है, बाबा साहब भगवान बुद्ध भी पूरा दया करुणा महाकरुणिक बोलते, महाकरुणिक पूरा बच्चा बच्ची हो कुत्ता हो बीड़ी हो शेर हो सब भगवान बुद्ध ने दया दी, दया करुणा के प्रतीक भगवान बुद्ध के पुत्रों को मैंने बहुत साल पहले
ये बस्ती में आकर स्थापना किया भगवान बुद्ध समोर में। आज माखन ने तथागत बुद्ध के सवित्रा भाई देवी बुद्ध पिया उसके उदगाता किया मेरा आनंद है। श्रेष्ठ तिरंगा मीर के समूह में बच्चा आठ साल का मैं नागपुर में 55 साल रहे थे। 55 साल यू थिंक फाइव यस अगो कम हियर नागपुर जय विमुखा नाम बुरुना ने चाहिए जायू बांधते का मेरा जायू बांधते जय भी ये बुनना नहीं चाहिए बांधा मी बांधते ये नहीं मानता जय भी ऐसे बोलो बांधा मी बांधते नहीं मैं जय भीम बनते ओके ये बढ़िया कुछ है जय भीम बनते वंदन बनते नहीं जय भीम बनते जय भीम ओके धन्यवाद इतना बोलता ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानतो आपले आभार मानतो आपले आभार। सर्वप्रथम ज्यांच्या हस्ते आपल्या विहाराचे उद्घाटन झाले व भूमिपूजन झाले आदरणीय भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी आपला मौल्यवान वेळ आपल्याला दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो। तसेच आपल्यासमोर उपस्थित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर माननीय डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सर यांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो। सुप्रसिद्ध कलाकार जयंती चित्रपटाचे हिरो माननीय ऋतुराजजी वानखेडे यांनी आपल्याला मौल्यवान वेळ देऊन आपल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली व आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्धविहार समितीचे सचिव गोविंदजी मेसाम यांचे मी मनापासून आभार मानतो। तसेच दयाशंकर कांबळे रवींद्रजी कांबळे सुमनताई बनसोड यांनी आपल्या भाषणातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्धविहार समिती व त्यागमूर्ती आई रमाई महिला संघर्ष समिती स्थापन झाल्यापासून तर आजच्या बुद्धविहार लोकार्पण सोहळ्यापर्यंतचा प्रवास सांगितला त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतला। मी असा करतो की तुम्ही नेहमीच असे सहकार्य करत राहाल व समोरचा कार्यक्रम शांतपणे ऐकाल अशी माझी विनंती। इतेच मी माझे आभार प्रदर्शन संपवतो। कालचक्र के आगे आगे हलता ही रहेगा धम्मचक्र हे बंधु सदा बढ़ता ही रहेगा बढ़ता ही रहेगा बढ़ता ही रहेगा बढ़ता ही रहेगा कालचक्र के आगे चक्र हे बंधु सदा बढ़ता ही रहेगा बढ़ता ही।
सारस्वत आपल्या समोर सादर करीत आहे सावित्रीबाई फुले. ओळखलत मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं माझे सोयीनुसार कौतुकी करता, पण दुःख याचे की तुम्ही मला गृही धरता. याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काढ, कुऱ्हाडीचा दांडा गोताच काढ बाबा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. जमादा वारसा सांगतात, जमादा वारसा सांगतात, त्याच बैमान झाला. असं होय मला कुठे माहीत, मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिवेशा दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस खासले होते. आज मी कसले खाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी का म्हटलं, आम्हाला एक विचारायचं होतं. विचारू का? हा विचार ना. मी शिकलंच पाहिजे असं काही गरजेचं आहे का? अहो बायकांनी लिहायचं वाचायचं नसतं असं आबा मला काल परवा सांगून गेले. अगं सावित्री, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले. अरे वित्ता विना शूद्र खचले. अरे एवढे मोठे अनर्थ एका अविद्येने केले. अगं सावित्री, शूद्रांनी अस्पृश्यांनी स्त्रियांनी आणि मुलींनी शिकू नये याकरिता नाना प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुली शिकल्या तर त्यांचे नवरे मरतील, मुली शिक्षणाने अहंकारी होतील, स्त्री धर्म विसरतील, संसार बुडेल, देव कोपेल, नीती बुडेल आणि एक दिवस हे सगळं जगच बुडेल असा प्रचार त्या सनातन्यांनी लावला आहे. पण तुम्हाला देवाचं भय नाही का? अगं सावित्री, हा कुठला देव? जो जात धर्म स्त्री पुरुष यांना पाहून भेदभाव करतो आणि त्यांना पुरस्कारही देतो. माणुसकीच्या लढाईची सुरुवात करणे हा गुन्हा का ठरावा? आणि तसा तो गुन्हा ठरणार असेल तर तो गुन्हाही आपण आनंदाने करू. आपण शिकूयात बरं. आज आपण क ख ग शिकूयात. शिकायचं मग. तू धर्म बुडवाला निघाली तवळे. तू तुले सांगून ठेवतो, आमच्या मुलींनी बिघडवलं बंद कर. तू तो चला मुलींना सांगून ठेवतो, आमच्या मुलींना बिघडवणं बंद कर. अधर्म माजवू नकोस. त्यांनी माझा भयंकर छळ मांडला आहे. इथं जाता मला त्रास देतात, मला भयंकर शिव्या देतात, माझ्यावर थुंकतात, मला मला धर्म बुडवी महारीण असं म्हणतात. त्यांच्या भीतीने मुली सुद्धा शिकायला. काय करू मी, काय करू? अगं सावित्री, हे होणारच. या समाजाला जर अज्ञानातून बाहेर काढायचं असेल ना तर अपमानाची किंमत मोजावीच लागणार आहे. कितीही झालं ना सावित्री तरी कमजोर पडायचे नाही, कारण ही तुझी एकटीची लढाई नाही, या संपूर्ण स्त्री जातीची लढाई आहे. महाडचे तळे सार्वजनिक आहे. स्पृश्यातील इतके समजूतदार आहे की ते स्वतः तळ्याचं पाणी नेतात. या तळ्याचं पाणी कोणत्याही धर्माचा माणूस भरू शकतो. त्याचप्रमाणे मुसलमान, पारसी, पशुपक्षी, जीव जंतू
यांना देखील पाणी पिण्यास मनाई नाही, परंतु या महारचे सवर्ण अस्पृश्यांना पाणी पिऊच देत नाही। तर याचे कारण अस्पृश्यांनी पाण्यास हात लावला असता पाणी नासेल, पाण्याचा वाफ होऊन तलाव सुकून जाईल। म्हणून आजपर्यंत अस्पृश्य पाण्यापासून वंचित राहिला। हा पाण्याचा सत्याग्रह मी एकट्याने केलेला फळ नाही, या महाराष्ट्रात सर्व धर्मियांनी दिलेला एक हुंकार आहे। मला एक प्रश्न पडला होता, दुसऱ्यांदा होणाऱ्या सत्याग्रहात लोकांचे योगदान राहील का? पण एवढा संघटित समाज बघून माझ्या आनंदाला जागा सुरली नाही। मी त्या विचारांचे स्वागत करतो ज्यांनी चुकीच्या रूढी परंपरेला मूठ माती दिली। अस्पृश्यांच्या पाणी प्रश्न असलेला कलंक मिटवण्याकरिता संघटित झाले, जे 2000 वर्षापासून वंचित होते। ही त्यांची जीवन मरणाची लढाई, हक्काची लढाई होती। त्यांनी एकता राखून कायम संघर्ष चालू ठेवला। उपाशी पोटी राहून फाटके कपडे परिधान करून एक संघटित होऊन स्वाभिमानाची लढाई लढत गेले। लढाई कोणती असो मित्रांनो, जोपर्यंत क्रांती करणारे एकजूट होत नाही तोपर्यंत लढाई जिंकू शकत नाही। इथे उपस्थित माझ्या तमाम बांधवांना मी सांगू इच्छितो, कुठल्याही अत्याचाराला बळी न पडता शिका संघटित।